राज्यात 24,46,406 नवे कोरोना रुग्ण तर 36 जणांचा मृत्यू. मुंबईमध्ये 13,702 नव्या रुग्णांची नोंद. राज्याकडून पंतप्रधानांकडे 50 लाख कोविशिल्ड आणि 40 लाख कोवॅक्सिन लसींची मागणी. आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती तर राज्याकडे पुरेसा लस साठा, पंतप्रधानांचा दावा. मुंबईत 15 ते 18 वयोगटातील लसीकरण संथ गतीनं 10 दिवसात केवळ 12% मुलांनाच पहिली मात्रा. वर्ध्यात अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणाला नवं वळण. कदम हॉस्पिटलच्या गोबर गॅस टाकीत सापडल्या 11 कवट्या आणि 54 हाडं. डॉक्टरसह चौघांना अटक. एमपीएससी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ. फॉर्म भरण्यात अडचणी येत असल्यामुळे 17 जानेवारीपर्यंत मुदतवाढीचा निर्णय. राज्यात आणखी 2 दिवस हुडहुडी. विदर्भ मराठवाड्यात मात्र पावसाळी वातावरण तर दिवसाच्या तापमानात मोठी घट. मकर संक्रांतीचा देशभरात उत्साह. तिळगुळ देऊन स्नेह जपण्याचा प्रयत्न. पंढरपुरात भाज्या आणि पतंगांची अनोखी सजावट. आणि भारत आफ्रिका कसोटी मालिकेत पंतच्या सेंचुरीनंतर गोलंदाजांवर भिस्त. टीम इंडियाला विजयासाठी 8 विकेट्सची तर आफ्रिकेला 111 रन्सची गरज.